नमस्कार. आजच्या या पैठणीच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेल्या अदिती तटकळे, कार्यक्रमाचे आयोजक नजीबभाई आणि आनंदजी परांजपे, व्यासपीठावरील सर्व माझ्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि सर्वच पदाधिकारी, आज एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि मैत्रिणी, सर्वप्रथम मी आज आम्हाला कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल नजीबभाईची आणि आनंदभाईची मी खरोखरच मनापासून आभार मानते. कारण मी या विभागामध्ये मी पहिल्यांदाच येते. तुम्ही सगळ्यांना भेटून मला मनापासून आनंद होतोय. सुरुवातीलाच मी कालच आपण जिजाऊ माता यांची जयंती आपण साजरी केली आहे, त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मी त्यांच्या शुभेच्छा देते. तसेच दोन दिवसाच्या आधीच आपण हा सर्व महिलांचा संक्रांतीच्या आधीच आपण हा खेळ सुरू केलेला आहे. नववर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या येणाऱ्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. खरोखरच मला तुम्हाला सर्वांना भेटून मनापासून आनंद वाटतोय. आपल्याला या पैठणीसारख्या खेळातूनच आपल्या कलागुणांना आणि थोडासा विरंगुळा आपल्या स्त्रियांना मिळतो. आपण सर्वजणी इतक्या मोठ्या संख्येने या खेळामध्ये सहभागी झालात आणि कुठेतरी आपल्याला कलागुणांना वाव देण्यासाठी ते सगळेजण एकत्र जमलो, त्याचा मला मनापासून आनंद होतोय. आपल्याला सहभाग घेणाऱ्या आणि ज्यांना ज्यांना प्राइजेस मिळाले त्यांना सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देते. खेळ अतिशय रंगात आलेला आहे. स्वप्नीलजी अतिशय चांगल्या प्रकारे हा खेळ पुढे पुढे रंगवत चाललेले आहेत. आपल्याला खरोखरच उत्सुकता आहे आणि हा खेळ असाच रंगत जावो. आणि आपल्या सर्वांना मी या प्रसंगी मनापासून शुभेच्छा देते. मला इथे आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला सर्वांची आभारी आहे. आपण सर्व दल अजितदादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले आहात आणि इथून पुढेही असेच राहाल अशी अपेक्षा बाळगते आणि इथेच थांबते. धन्यवाद.